नमस्कार। आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेचं ठाण्यात आंदोलन। संक्रांत साजरी करा पण पक्षांना सांभाळा। प्राणी मित्रांचा नागरिकांना सल्ला। आणि पित्याच्या पोटच्या मुलीवर अत्याचार तर फळ विक्रेत्याचे चिमुरडीशी अश्लील वर्तन। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे धरले। यावेळी शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ अश्विनी जोशी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले। परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार रामनाथ मोते यांनी आपल्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा तसेच संघर्षात्मक भूमिकेत जाण्याची अगतिकता सरकारने आपल्यावर येऊ देऊ नये अशी विनंती केली आहे। शासनाने 23 ऑक्टोबर 2013 आदेश रद्द करून चिपळूणकर समितीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद मंजूर करण्यात यावीत। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे 2004 पासून बंद केलेले अनुदान 6व्या वेतन आयोगाप्रमाणे सुरू करण्यात यावे। शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करण्यात यावे। तुकड्यांचा सुधारित आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणे तुकड्यांना मान्यता देण्यात यावी। आरटीई कायद्यानुसार शिक्षकांच्या वाढीव पदासह अंमलबजावणी व्हावी आणि कला क्रीडा शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा तसंच विनाअनुदानित तुकड्यांवरील विद्यार्थी संख्या सर्व बाबींसह ग्राह्य धरण्यात यावी यासह अन्य 4 ते 5 इतर मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4व्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करू या साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची तांती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। नात्यांमधील स्नेह वृद्धिंगत करण्याचं औचित्य म्हणजे मकर संक्रांतीचा सण। मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ हलव्याच्या दागिन्यांप्रमाणेच पतंग उडवण्याला देखील विशेष महत्व आहे। मकर संक्रांतीच्या सणाला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा मोह या दिवशी आवरत नसतो तर चाकरमानी देखील या दिवशी वेळात वेळ काढून पतंग उडवण्याचा आनंद घेतात। मात्र त्यांच्या या पतंग उडवण्याच्या आनंदात मुक्या पक्ष्यांना दुखापत होऊन जीव देखील गमवावा लागत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या दिवशी पक्ष्यांवर मात्र संक्रांत ओढवत असल्याचं दिसून येतं। मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळाप्रमाणेच पतंग उडवण्याला विशेष महत्व आहे। या सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लहानांपासून ते थोरांपर्यंत पतंग उडवण्याची मजा लुटत असतात। या दिवशी अनेकांचा खेळ होत असतो, मात्र या सणाच्या दिवशी पक्ष्यांना याचा मोठा फटका बसतो। या दिवशी आकाशात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात, त्यामुळे पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या मांच्यामुळे अनेक पक्ष्यांच्या पंखांना दुखापत होत असते। त्यातच काही पक्ष्यांना आपला प्राण देखील गमवावा लागतो। असे अनेक पक्षी ठाण्यातील ब्रह्मांड इथे असलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी मकर संक्रांतीनंतर येत असल्याची माहिती येथील डॉ सुहास राणे यांनी दिली। तसंच इथे दुखापत झालेल्या पक्ष्यांना घेऊन येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतात। तसंच जखम तीव्र असल्यास ड्रेसिंग करण्यात येतं। पक्ष्यांना व्हिटॅमिन ड्रॉप बेटनिसॉल ड्रॉप देण्यात येऊन त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी सोडण्यात येतं। तसंच पतंग उडवताना वापरण्यात येणाऱ्या काचेच्या मांच्यामुळे काही वेळा माणसं देखील दगावत असतात, तर पक्ष्यांचा जीव तर खूप नाजूक असतो, त्यामुळे काही पक्ष्यांना प्राण देखील गमवावा लागतो। दरम्यान मागील वर्षी मकर संक्रांतीच्या काळात घुबड पोपट कावळे आणि ससाणे असे 40 ते 45 पक्षी जखमी झाल्यानं उपचारासाठी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आलं होतं अशी माहिती डॉ राणे यांनी यावेळी दिली। मांजा अनेकदा पक्ष्यांच्या पंखांमध्ये अडकल्यामुळे त्यांना दुखापत होते। या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाण्यातील कोपरी भागातील पतंग विक्रेत्यांनी
रांगोळीने तयार केलेल्या नैसर्गिक पद्धतीचे मांजे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिलेत। आजकाल मोठ्या प्रमाणात बाजारात चायना मेड पद्धतीचे मांजे देखील विक्रीसाठी आलेत। या मांजांचा वापर शक्यतो टाळावा आणि नैसर्गिक पद्धतीच्या मांजाला पसंती द्यावी असं आवाहन पतंग आणि मांजा विक्रेत्यांनी केलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावातल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीनं जिल्हा परिषद निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी झाला असून अखेरच्या दिवशीही या जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेची किमान सदस्य संख्या 50 पेक्षा कमी होत असून जिल्हा परिषदेच्या स्थापनेतच अडथळा उभा ठाकलाय। त्यामुळे सरकारी यंत्रणेपुढे अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून या एकजुटीचा आनंद संघर्ष समितीनं फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला। कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावांचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर या गावांना नगर परिषदेचा दर्जा देत मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती, मात्र ती मान्य न झाल्यामुळे 28 जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय संघर्ष समितीनं घेतला होता। मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच खडवली जिल्हा परिषद गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता। त्यानंतर संघर्ष समितीनं जाहीर सभा घेत या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं, मात्र तरीही आयत्यावेळी एखादा उमेदवार अर्ज दाखल करेल आणि बहिष्काराचं अस्त्र निष्प्रभ ठरेल अशी भीती संघर्ष समितीला वाटत होती, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून संघर्ष समितीचे पदाधिकारी कल्याणच्या सर्वोदय मॉलेतील निवडणूक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते। मात्र मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे इथे निवडणूक घ्यायची कशी असा पेच निर्माण झालाय। जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेला एक अर्ज संबंधित उमेदवार मागे घेणार असल्याचं संघर्ष समितीच्या वतीनं सांगण्यात आलं। वगळलेल्या या गावांमध्ये जिल्हा परिषदेचे 13 गट आहेत, त्यांच्या बहिष्कारामुळे उर्वरित 46 गटांमध्येच निवडणूक होणार आहे। 2/3 सदस्य उपस्थित असतील तर जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड करता येऊ शकते, तसंच या स्थापनेस किमान सदस्य संख्या 50 लागते। गावांच्या बहिष्कारामुळे हे दोन्ही निकष पूर्ण होणार नसल्यानं जिल्हा परिषदेचं भवितव्यच गोत्यात आलं आहे। बाबा उद्या फी भरावीच लागणार, पैसे पाठवू कसे? झोपाय TGSB मध्ये खात आहे, हो आहे, गुड, ATM कार्ड आहे, मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधून काढायला सांगा। बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSB चे ATM कार्ड वापरू शकता। बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार। वर्षानुवर्ष हरवल्याच्या नोंदणी पुस्तकात पडून राहिलेल्या अनेक प्रकरणांना शोधण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट पथकाला घवघवीत यश मिळालंय। सदर घटनेत हरवलेली मुलगी परत मिळेल ही आशा सोडलेल्या पालकांना ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटनं आशा पल्लवित केल्या, त्यामुळे अनेक प्रकरणंही निकालात काढण्यात आली आहेत। तर डोंबिवली येथून 8 वर्षाच्या मोनिका पांडे ही मुलगी तब्बल 4 वर्षांनी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटनं शोधून काढली। तिला तिच्या बालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन दल्लाळ यांनी दिली। ही मुलगी वर्तकनगर येथील स्नेहालय हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत होती। ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटनं मुलीची चौकशी केली असता मोनिकानं सांगितलेली हकीकत ही धक्कादायक होती। आई बाबांच्या वारंवारच्या भांडणाला आणि हाणामारीला कंटाळून मोनिका 4 वर्षापूर्वी घराबाहेर पडली। रेल्वे स्टेशनवरून तिला रिमांड होममध्ये नेण्यात आलं, त्यानंतर वर्तकनगर येथील स्नेहालयमध्ये ती आता इयत्ता 5वीत शिक्षण घेते। ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस पथक हे हरवलेल्या मुलीच्या माहितीच्या शोधात होते। मुलीची हरवल्याची कुठलीही तक्रार नसताना केवळ तिच्या गावाचं नाव माहीत असताना तिच्या पालकांचा पत्ता शोधण्याचं कसब ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटनं दाखवलं। डोंबिवलीच्या अहिरे गावातील ही मुलगी होती, तिचा फोटोही गावात नागरिकांना दाखवला, त्यानंतर पोलीस पथकानं झोपडपट्टी परिसरात तब्बल 2500 नागरिकांना फोटो दाखवल्यानंतरही नागरिकांनी त्याला दुजोरा दिला नाही। अखेर 8 दिवसांच्या मेहनतीला फळ आलं। एका चालकानं सदर मुलगी ही याच परिसरात असल्याचं सांगितलं। पोलीस पथकानं ही शोध करण्याची जिद्द सोडली नाही आणि अखेर तिच्या पालकांना त्यांनी शोधून काढलं। याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन दल्लाळ म्हणाले की मोनिका पांडे जळगावच्या रिमांड होम्समध्ये तिला ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर या मुलीला भिवंडीच्या रिमांड होममध्ये 1.5 वर्ष ठेवण्यात आलं, नंतर मोनिकाला वर्तकनगरच्या स्नेहालयमध्ये आणण्यात आलं। दरम्यान आम्ही मोनिकाची चौकशी करत असताना ती डोंबिवली येथील गावची असल्याचं समजलं, शेवटी तिच्या परिवाराला शोधून काढलं।
कुठलीही हरवल्याची तक्रार नसताना ही 4 वर्षांनंतर मोनिकाला तिच्या बालकांची भेट घालून देण्यात आली। यामुळे मोनिकाच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं, तर मुलीला तिच्या बालकांच्या स्वाधीन केलं याचा आनंद आम्हालाही झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। ऑपरेशन झाल्यानं पत्नी माहेरी गेल्याचा गैरफायदा घेऊन नराधम पित्यानं आपल्याच 5 वर्षाची मुलीला भूत आल्याची भीती दाखवून अत्याचार केल्याची घटना कापूरबावडी परिसरात घडली। आनंद गुप्ता असं नराधम पित्याचं नाव आहे। दरम्यान याच परिसरात एका फळ विक्रेत्यानं 9 वर्ष मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला। मोहम्मद इस्लामाल राईन असं आरोपी फळ विक्रेत्याचं नाव आहे। कापूरबावडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। या दोन्ही घटनांमुळे प्रचंड संताप व्यक्त होतोय। ठाण्यातील आझादनगर परिसरात राहणाऱ्या 5 वर्ष चिमुरडीच्या मातेनं दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसापूर्वी ऑपरेशन झाल्यानं पीडित मुलीची माता माहेरी गेली होती। याचा फायदा घेऊन आरोपी पिता आनंदनं पोटच्या मुलीला रोज घरी झोपण्यासाठी नेतं, तसंच रात्री तिला भूत आल्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार करीत असे। नियमितच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीनं आईला घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा मुलीच्या आईनं पती आनंद विरोधात तक्रार दाखल केली। त्यानुसार कापूरबावडी पोलिसांनी आनंदला अटक केली। तर याच परिसरात राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलीशी फळ विक्रेता मोहम्मद इस्लाम यांना अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे। रविवारी दुपारी त्याची पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत असताना मोहम्मदने तिला जवळ बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केलं। अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेचं ठाण्यात आंदोलन। संक्रांत साजरी करा पण पक्ष्यांना सांभाळा। प्राणीमित्रांचा नागरिकांना सल्ला। आणि पित्याच्या पोटच्या मुलीवर अत्याचार, तर फळ विक्रेत्याचे चिमुरडीशी अश्लील वर्तन। आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326। आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।